विधानसभेच्या तोंडावर आत्राम कुटुंबात फूट पडल्याचं पाहायला मिळालंय. भाग्यश्री आत्रामांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. भाग्यश्री आत्रामांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राज्यात प्रथमच थेट बाप विरुद्ध लेख अशी लढत होणार आहे. भाग्यश्री आत्राम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल देसाई यांनी, पाहूया. मी शरद पवार सामील झाले, काय धन्यवाद. मी आज सर्वांच्या जनतेच्या समोर माननीय शरद पवार साहेब गटामध्ये मी प्रवेश झालेली आहे. याच कारण इतक्या वर्षापासून जे काम केलेलं आणि मला आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे मी पूर्ण क्षेत्र राब राब फिरली आणि त्याच्या नंतर पण मला जसं बीजेपी सरकार गाजर दाखवत आहे तसं मला पण गाजर दाखवलंय आणि बाबांनी पण हे इलेक्शन लढण्याचं जाहीर केलं आणि बाबांचे जे काम करण्या मंत्री बनल्यापासून त्यांचं जे इथे क्षेत्र दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे मी हे पाऊल उचललंय लोकांच्या हितासाठी. वडिलांसोबत लढायला खूप ताकद लागतोय, हा निर्णय घ्यायला देखील खूप कटू अनुभव आले असेल, काय अनुभव आहे? हा डिसिजन खूप मोठा होत माझ्यासाठी कारण इतक्या वर्षाचा त्यांच्यासोबत लग्नाच्या नंतरपासून 2011 पासून मी माझ्या राजनैतिक जे माझ्या करिअर आहे मी सुरू केलेली तेव्हापासून बाबा सोबत मी जुळलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी राब राब राबून त्यांच्यासाठी काम केलं लोकांमध्ये जुळले आणि हे जे इथून बाहेर पडणं म्हणजे खूप वेदनादायी आणि शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही असं आहे. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.